आता पाहूया ड्रग्स प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुख्यमंत्र्यांकडे इंटेलिजन्स नाही का? एलविश यादवच्या प्रकरणावरून संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका. माफियागिरीचा केंद्रबिंदू मंत्रालयाचा 6वा मजला असल्याचाही हल्लाबोल. सकाळी उठून आरोप करणं एवढंच राऊतांचं काम, आम्हाला आरोप प्रत्यारोपात पडायचं नसून काम करायची आहेत. राऊतांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार. एलविश यादवला वर्षावर घेऊन येणारा खासदार ड्रग्स सेवन करतो, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. ड्रग्स प्रकरणाची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? शिंदेच्या टोळीतील कुणाचा एलविशशी संबंध? फडणवीसांनी सांगावं, राऊतांचा सवाल. राऊतांचे आरोप वैफल्यग्रस्त. राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे हिशोब लावायचा झाला तर अनेक पुढारी अडचणीत येतील, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. ड्रग्स माफियांकडून पैसे घेणारी राऊतांची दुकानदारी, शिरसाटांचा पलटवार तर राऊत लवकरच सुरुंगा जाणार असाही दावा. अंमली पदार्थांवर गृहमंत्र्यांनी आधी स्वतःचं तोंड उघडावं, संजय राऊतांचं फडणवीसांसह शहाणं आव्हान. तर उपमुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं तर तुझ्या मालकाचं कुटुंब आर्थर रोड जेलमध्ये असेल, नितेश राणेंचा पलटवार. ड्रग्ज विरोधात राज्यभरात मोठी लढाई सुरू, प्रकरणात सहभागी पोलिसांना थेट बडतर्फ करणार, गृहमंत्र्यांचा इशारा. आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार, ससूनचे डीन संजीव ठाकूरांनी आरोप फेटाळले. तर ठाकूर यांना मंत्री पाठीशी घालतायत, त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करावं लागेल, आमदार रवींद्र धंगेकरांचा इशारा. आता पाहूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सरकारचा जीआर मनोज जरांगे पाटलांकडे सुपूर्द, नारायण कुचे, अतुल सावे, संदीपान भुमरेंनी दिला जीआर. जीआरचं वाचन करूनच जरांगेंनी स्वीकारला जीआर. मराठा समाजाला मागास न ठरवता आरक्षणाचा जीआर काढणं हे चुकीचं, गुणरत्न सदावर्तेंचा विरोध कायम. 15 दिवस घ्या पण खोटं बोलू नका, 24 डिसेंबरचीच तारीख त्यांनी ठरवली, आपण त्यांचा मान ठेवलाय, जरांगे वक्तव्यावर ठाम. तर शिंदे समितीसाठी मुदत 24 डिसेंबर, मंगेश शेवटेंची प्रतिक्रिया. तारखेमध्ये फार काही नाही, लवकरही निर्णय होऊ शकतो, संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, समितीचं तत्परतेने काम करत आहे, 24 डिसेंबर आणि 2 जानेवारीत फार फरक नाही, भुमरेंची माहिती. मीठ जाळपोळी टार्गेट झालेले आमदार प्रकाश सोळंके जरांगेंच्या भेटीला अर्धवट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं संभ्रम झाल्याचा दावा, तर मनात कोणताही राग नसल्याची जरांगेंची प्रतिक्रिया. संभाजीराजे छत्रपतींनी घेतली जरांगे पाटलांची भेट, रुग्णालयात भेट घेऊन केली तब्येतीची विचारपूस. राज्यभरातील ओबीसी प्रवर्गातील जातींचीही नोंद शोधून त्याची श्वेतपत्रिका काढा, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची मागणी. अमरसिंह पंडित यांच्या घरावर दगडफेक करतानाची दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद, 30 ऑक्टोबर रोजी झाली होती घरावर दगडफेक, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. जाळपोळीच्या घटनांमागचा मास्टर माइंड बीड मधलाच, बीडच्या पोलीस अधीक्षकांची माहिती, शोधासाठी 5 पथकही तैनात. आता बघूया महत्वाच्या बातम्या. पर्यटन आणि रोजगार वाढीसाठी मुख्यमंत्री दौरा करणार आहेत, बांबू लागवडीच्या महत्वाकांक्षी योजनेचा लवकरच शुभारंभ होणार आहे, पाशा पटेल यांच्या संकल्पनेतून ही योजना हाती घेण्यात येत आहे. आमदार अपात्र प्रकरणी शरद पवार गटाच्या आमदारांनी विधिमंडळाला दिलं उत्तर, 10 आमदारांनी वकिलामार्फत नोटीसला दिलं उत्तर. सोलापुरात नाशिक पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई, एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा 2000 लिटरचा केमिकलचा साठा जप्त, संशयितालाही अटक. रायगडच्या महाड एमआयडीसीत ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीला भीषण आग, या आगीत 6 जणांचा मृत्यू, 7 जणांवर उपचार सुरू, 5 जण बेपत्ता. रायगडचे पालकमंत्री उदय सामंतांनी मध्यरात्री घटनास्थळी जात केली पाहणी. पुणे विद्यापीठातील राड्यानंतर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर बायोमेट्रिक पद्धतीने तपासणी होणार, विद्यापीठ परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवला, भाजप युवा मोर्चा आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता वाद. मुंबईत कामाख्या देवीचं मंदिर उभारलं जाणार, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांची माहिती. नवी मुंबईत जागेचा शोध सुरू असून मुंबईत आल्यावर शिंदेंसोबत सविस्तर चर्चा करणार, गुवाहाटीत महाराष्ट्र भवन उभारायला जागा दिली जाणार असल्याचीही माहिती. कांद्याच्या बाजारभावात 1250 रुपयांची घसरण, कांद्याचे सरासरी बाजारभाव आता 3700 रुपयांच्या आत, कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ.
दिवाळीत एसटीचा प्रवास महागणार, सर्व प्रकारच्या वैश्य तिकिटास सरसकट 10% भाडेवाढ, 8 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू असणार. नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप, या दुर्घटनेत 140 जणांचा मृत्यू तर 140 जण जखमी, तर दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के. आता बघूया ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. राज्यात उद्या 2359 ग्रामपंचायतींसाठी मतदान, तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक, 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी गावात उद्या 16 जागांसाठी मतदान, महायुतीत असलेली राष्ट्रवादी आणि भाजप काटेवाडीत आमने-सामने. चंद्रपूर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस आमने-सामने. राजुरा जीवती तालुक्यात काँग्रेसचे सुभाष थोटे, वरोरा तालुक्यात प्रतिभा धानोरकर, तर सावली आणि ब्रह्मपुरी तालुक्यात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठापन आला. जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील 78 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंसह मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठापन आला. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात 3 ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान, नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने आनंदवाडी ग्रामपंचायतीचा मतदानावर बहिष्कार.